उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा शिल्पकार, 5 दशकांचा खडतर प्रवास, गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची तडफ, विकासाचा वेध घेण्याची निरक्षीर नजर, नाशिक मधलं एकमेव स्थानिक वृत्तपत्र म्हणजेच आपल्या सर्वांचं आपलं वर्तमानपत्र देशदूत। दिनांक 4 सप्टेंबर 1970 गणेश चतुर्थी पासून देशदूत दैनिक स्वरूपात नाशिककरांच्या सेवेत रुजू झाला। सकाळकार नानासाहेब परुळेकर, कुसुमाग्रज यांच्या उपस्थितीत विघ्नहर्ता गणेशाच्या स्थापनेच्या दिवशीच देशदूतची मुहूर्तमेढ रोवली गेली। आणि पाहता पाहता साप्ताहिक विडीकाडी, साप्ताहिक देशदूत, दैनिक देशदूत, सार्वमत, सायन दैनिक मतांतर, देशदूत टाइम्स, नगर टाइम्स या रूपानं या सगळ्या आवृत्त्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात अगदी घराघरात वाचल्या जाऊ लागल्या। अगदी सुरुवातीला ट्रेडल छपाई मशीन, मग तिथून ब्लॉक, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, ब्रोमाइड, ट्रेसिंग पेपर ही स्थित्यंतरं अनुभवत आज अत्याधुनिक बहुरंगी छपाई तंत्रानं देशदूतनं वाचकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय। मनामनातलं पानापानात मांडत, नवी आशा, नवी दिशा धुंडाळत देशदूत आज उत्तर महाराष्ट्राच्या विकासाचा शिल्पकार ठरलाय। जिल्ह्यातल्या गुणपतींची पूजा बांधा ही कविवर्य कुसुमाग्रज अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके तात्यासाहेब शिरवाडकर यांची सूचना देशदूतनं आदेश म्हणून स्वीकारली। देशदूतचा हा गुणवंत गौरव सोहळा जिल्ह्याचा सांस्कृतिक मानबिंदू ठरला। अनेक दिग्गजांनी देशदूतच्या गुणगौरव समारंभाला नव्या उंचीवर नेलं। सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या मान्यवरांचा देशदूतनं नंदिनी पुरस्कारानं सन्मान केला, तर काळानुसार बदल करत आज महिलांसाठी कर्मयोगिनी, युवकांसाठी तेजस पुरस्काराच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नाशिककरांच्या गौरवाची परंपरा देशदूतनं अविरत सुरू ठेवली आहे। नाशिक नगरी आता स्मार्ट सिटीकडे वाटचाल करते। जिल्ह्याच्या जडणघडणीचा देशदूत साक्षीदार आणि साथीदारही आहे। देशदूतचा असलेला राजकीय दबदबा हा अनेकांसाठी औत्सुक्याचा विषय राहिलाय। थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडीच्या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर वसंतराव गुप्ते यांचा विजय हा देशदूतच्या पुढाकारानंच झाला। देशदूतच्या प्रेरणेतून नाशिकला अनेक लोकप्रिय नेते मिळालेत। अहो, जन आंदोलन आणि देशदूत यांचं तर जीवाभावाचं नातं। शेतकरी संघटनेच्या उभारणीच्या काळात देशदूत त्या आंदोलनाचं मुखपत्रच झालं होतं। आणि एवढंच काय, शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते शरद जोशी हे त्या काळात देशदूतच्या कार्यालयातच आंदोलनांच्या बैठका घेत असत। नाशिकचा कांद्याचा प्रश्न असो किंवा पाण्याचा, नाशिककरांच्या हिताआड येणाऱ्यांवर देशदूत नेहमीच गरजलाय आणि चांगल्या कार्यासाठी कौतुकाचा वर्षावही केलाय। मराठी वृत्तपत्रसृष्टीत देशदूतनं सुरू केलेले अनेक प्रकल्प हे अनुकरणीय ठरले। महिलांसाठी स्वतंत्र नजराणा पुस्तिका, लहान मुलांसाठी छोटा दोस्त, शब्दगंध, स्वतंत्र भविष्यवेध पुरवणी अशी ही काही प्रातिनिधिक उदाहरणं। देशदूतनं या व्यतिरिक्त कृषी दूत, युवा दूत, आरोग्य दूत या आगळ्या वेगळ्या पुरवण्या देखील सुरू केल्या। देशदूत सोबत साप्ताहिक चित्रलेखा या अभिनव उपक्रमाची देशभरातल्या माध्यमांनी दखल घेतली आहे। नाही, केवळ बातम्या देऊन आपली जबाबदारी संपली असं देशदूत कधीच मानत नाही, तर ज्या मातीत आपण रुजलो, बहरलो, वाढलो त्यांच्यासाठी सामाजिक भावनेतून काही केलं पाहिजे हीच देशदूतची खरी भावना आहे। त्यातूनच शेतकऱ्यांसाठी कृषी मंच, कृषी मेळावे, चर्चासत्र, शिवार फेरी, बालगोपालांसाठी चित्रपट महोत्सव, कूपन स्पर्धा, ऑटो एक्सपो, एज्युकेशन एक्सपो, हेल्थ एक्सपो, प्रॉपर्टी एक्सपो, शेअर बाजारासंबंधी चर्चासत्र या आणि अशा अनेक उपक्रमांची सुरुवात देशदूतनंच केली। भरारी, जनता दरबार, आरसा, कानगोष्टी, प्रश्न जागर, देशदूत तुमच्या दारी ही सदर आणि उपक्रम वाचकांसाठी अधिक लक्षवेधी ठरले।
नाशिक शहर नाशिक जिल्ह्याच्या गेली 50 वर्ष सक्रिय भूमिका निभावणारं, त्याच्या विकासाला चालना देणारं, आंदोलनाला दिशा देणारं आणि आंदोलनामध्ये सहकारी म्हणून काम करणारं दैनिक देशदूत आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. याचा आम्हाला देशदूतला सगळ्यांनाच खूप आनंद होत आहे. आणि आता वेद देशदूतला लागलेले आहेत नवीन पिढीबरोबर, नवीन गरुड झेप नाशिक शहर नाशिक जिल्ह्याची घेण्यासाठी सर्वच स्तरांवर, मग ते ग्रामीण असो, शहर असो, उद्योग असो, शेतकरी असो, या सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तेवढ्याच सक्रियतेने देशदूत नाशिक 2050 आता वेद घेऊ इच्छित. काळाच्या नेहमी पुढे पाहण्याची दृष्टी देशदूतकडे सुरुवातीपासूनच आहे. वाचकांच्या अधिक जवळ राहण्यासाठी जिल्हाभरात विभागीय कार्यालयांचं जाळं देशदूतनं उभारलं. देशदूतचं मालेगावचं कार्यालय यंदा रौप्य महोत्सव साजरा करतंय ही अजून एक अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. तरुणाईला हव्या असलेल्या माध्यमातनं, अर्थातच वेबसाईट, मोबाईल ॲप आणि सोशल मीडियाद्वारे देशदूत आम्ही त्यांच्यापर्यंत 2004 पोहोचवत आहोत. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतंय, देशदूतने वेबसाईटचा स्वीकार सर्वांपेक्षा आधी केला. देशदूतने मराठी दैनिकातली पहिली वेबसाईट स्वीकारून लोकांपर्यंत पोहोचवली. देशदूतची www.deshdoot.com ही वेबसाईट तर आहेच, पण 2010 देशदूतनं देशदूतचं ॲपही विकसित केलं, देशदूत ॲप. त्या माध्यमातून ऑडिओ व्हिज्युअल दालनंसुद्धा खुली झाली. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून देशदूतचा ऑनलाईन वावरही दमदार सुरू आहे. दैनिक देशदूत आज सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करतो आहे, याचं अत्यंत समाधान मला वाटणं स्वाभाविक आहे. प्रत्येक व्यवसायाच्या काही व्यावसायिक चौकटी असतात, नीतिमत्तेच्या चौकटी असतात, त्या पूर्णपणे सांभाळत पारंपरिकता, निष्ठा आणि समाजाप्रती समर्पण यासह देशदूतनं ही वाटचाल 49 वर्ष पूर्ण केली आहे. आता 50 वर्षात पदार्पण होत आहे. वृत्तपत्राचा धर्म म्हणून जो मानला जातो त्याचा कधीही देशदूतने अवेअर केलेला नाही, किंबहुना ती सर्व मूल्य अत्यंत उच्च रवाने आम्ही नेहमी सांगत राहिलो, त्या निष्ठेनं पाळत राहिलो आहोत. या क्षणाला आपण सर्व या सुवर्ण महोत्सवात सामील असणार आहात. सुवर्ण महोत्सवसुद्धा आपल्या सर्वांच्या आनंदाला साजेशा रीतीनं साजरा केला जाईल अशी आमची अपेक्षा आहे. आपलं सर्वांचं सहकार्य त्यासाठी अपेक्षित आहे. देशदूत आणि आपले 5 ऋणानुबंध आहेत. देशदूत हे या मातीतलं एकमेव दैनिक आहे, नाशिककरांचं एकमेव हक्काचं वृत्तपत्र आहे. नाशिककरांचं निर्व्याज प्रेम देशदूतला कायमच मिळालं. ही आभाळ माया कायम लाभो हीच मनोमन कामना. शिल्पकार हा विकासाचा आपल्या वर्तमानाचा